परम पूज्य भारत माता प्रवर्तिनी प्रमोद सुधाजी महाराज साहेब यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्यात आली असून पुण्यातील धनकवडी येथे त्याचं प्रकाशन नुकतं संपन्न झालंय. डॉक्टर श्वेता राठोड आणि प्राध्यापिका सुरेखा कटारिया प्रस्तुत अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सकल संघाचे अध्यक्ष कांतीलालजी कोठारी, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारसजी मोदी, जीतो पुणेचे अध्यक्ष राजकवडी श्रावक संघाचे अध्यक्ष संपतजी बोथरा, परमपूज्य प्रियदर्शनाजी महाराजसाहेब, परमपूज्य डॉक्टर प्रवर दर्शनाजी महाराजसाहेब आणि ईश दर्शनाजी महाराजसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि उपस्थितीत लिंकचं प्रकाशन करण्यात आलंय. या कार्यक्रमात डॉक्युमेंटरीच्या निर्मात्या डॉक्टर श्वेता राठोड, प्राध्यापिका सुरेखा कटारिया यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. कार्यक्रमात रुचिरा सुराणा, सजन बोथरा, चंचला कोठारी, विजयकांची कोठारी, डॉक्टर श्वेता राठोड, प्राध्यापिका सुरेखा कटारिया, ॲडव्होकेट अभय छाजेड, पारस मोदी, डॉक्टर अशोक पगारिया, राजेश सांकला, डॉक्टर अशोक बोरा, सागर सांकला, प्रकाश दर्डा, संपत बोथरा, प्रकाश कटारिया, अनेक प्रमुख पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारत माता प्रवर्तिनी प्रमोद सुधाजी महाराजांचं डॉक्युमेंटरी आमच्या सुरेखाताई आणि श्वेताताईने इतकं सुंदर रूपाने आणि छान प्रकाराने समाजाच्या समोर ठेवलं आणि एक एक दृश्य, एक एक प्रसंग इतक्या सुंदर भावनेने सगळाच प्रश्न घेऊन जे समाजाजवळ समोर ठेवलेलं आहे ते भविष्य माणसाठी खूप सगळ्यांना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं आणि त्यांच्या जीवनात आनंदाची लहरी यावी. कारण ह्या आमच्या प्रमोसुदाजी महाराजांचं जीवनच करुणा, समता, शांती आणि प्रेमाने भरलेला होता. तो हे सर्वेकडं सगळ्यांना मिळावा यासाठी ह्या दोघांनी आई मुलीने हा जो प्रसंग केलेला आहे आमच्यासाठी आम्हाला फार त्यांची मेहनत, त्यांचा हा प्रवास आणि त्यांची ही मेहनत खूप सुंदर रूपाने झाली. त्याबद्दल आमच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि साधुवाद. प्रवर्तनी भारत माता पूज्यश्री प्रभू सुधाजी महाराज साहेब ह्या मान साध्वी होऊन गेल्या. त्यांनी आपल्या जीवनात प्रेम, वात्सल्य, स्नेह वाटत गेल्या और या प्रेम स्नेह वात्सल्याच्या कारणाने त्या सगळ्यांच्या हृदयात आपलं स्थान बनून गेल्या. अशा महान साधवींच जीवन परिचय आमच्या सुरेखाताई और श्वेताताईंनी पुऱ्या भारतात कसं त्यांचं जीवन चरित्र सगळ्यांना समजेल हे सगळं चिंतन करून एक डॉक्युमेंटरी त्यांनी लोकांसमोर, पुऱ्या भारतासमोर, विश्वासमोर ठेवली आहे. त्या भारत माता ही पदवी त्यांना कलकत्त्याहून मिळाली आणि त्या भारत माताच सगळं जीवन चरित्र त्यांनी खूप चांगलं काम करून जनजीवनात प्रसारित केलं आहे. आमच्याकडनं त्यांचं अभिनंदन, धन्यवाद, साधुवाद. भारत माता प्रमोद सुधाजी महाराजसाहेब यांचं जीवन हे एक सगळ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यापासून आपल्या सगळ्यांना फार काही शिकण्यासारखं आहे. हे सगळं आमच्या सुरेखाताई आणि श्वेताताई यांनी जाणलं, समजलं आणि त्यांचं जीवन सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून यांनी फार अथक प्रयास केला. आणि प्रमोद सुधाजी महाराजसाहेब ज्यांना बाई महाराजसाहेब म्हणतात त्यांचं जीवन एका डॉक्युमेंटरीद्वारे सगळ्यांपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचवण्याचा फार सुंदर प्रयत्न, फार सुंदर प्रयास या दोघांनी केला आहे. त्यांच्या या कार्याला आम्ही फार जास्त त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, साधुवाद देतो. इतकं सुंदर कार्य त्यांनी केलं आहे आणि या कार्याच्या मार्फत त्यांनी फार सुंदर जिन शासनाची प्रभावना केली आहे. अशीच कार्य त्यांच्या हातून घडत राहो ही आमच्याकडनं मंगल कामना, शुभेच्छा. कटारिया परिवाराने एक स्वयंभू उपक्रम हा घेतला ज्या निमित्ताने दोन जनरेशनमध्ये जो गॅप आहे तो गॅप संपला आहे. आणि ज्या गुरुभगवंत
भगवंतांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केलं आहे. त्या भगवंतांची ओळख ही व्हिडिओ ऑडिओची सांगड घालून आणि त्याची एक लघुपट निर्मित करून त्यांनी CD माध्यमाने सोबतच YouTube माध्यमाने सगळ्यांसमोर ठेवली आहे. आणि याच्यासाठी त्यांनी जो सोशल मीडियाचा उपयोग केला आहे त्याच्यामुळे नवीन जनरेशनसाठी ही खूप मोठी देण आहे. ही युगोणयुग चालत राहील याच्यासाठी मी कटारिया परिवार आणि श्रीसंत धनकवडीचे खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे खूप कौतुक करते. राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा कटारिया प्रोफेसर कटारियाताई आणि त्यांची सुपुत्री श्वेता राठोड आणि आमचे सहकारी प्रकाश भाऊ या संपूर्ण परिवाराने भारत माता परमपूज्य गुरुमाता प्रमोद सुधाजी महाराजा यांच्यावर एक CD तयार केली. या CD आज सोशल मीडियातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमाने गुरुभगवंतांनी का जे कार्य केले जिन शासनची सेवा केली त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या युवक युवतीला नव्या पिढीला सोशल मीडियाच्या माध्यमाने ते देण्याचं त्यांनी जे प्रखर मोठं कार्य केलं आहे ते फार अनुमोदनीय आहे. धनकवडी श्री संघ यांच्या तत्वावधानमध्ये आज या CD प्रकाशन झालं आणि ह्या CD भारत माताबद्दल संपूर्ण आमच्या जैन समाजाला एक जो आदर आहे परंतु त्यांचा इतिहास आम्ही पुस्तकातून वाचला पण आजच्या नव्या युवक युवतीला नव्या पिढीला सोशल मीडिया माध्यमातून ते लवकर पोचेल. आणि माता गुरुमाताजी प्रमोद सुधाजी महाराज साहेब यांच्याबद्दल जो एक आम्हाला आदर आहे जे आमचे एक आदरस्थान आहे त्याच्याबद्दल युवक युवतींना माहिती मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि श्री ऑल इंडिया सितंबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स परिवारतर्फे प्राध्यापक सुरेखाजी कटारिया प्रकाशभाऊ कटारिया आणि त्यांची मुलगी श्वेता राठोड यांना मी फार अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल धन्यवाद. जय जिनेंद्र, जय महावीर. वासंतपती भगवान महावीरांच्या चरणी कोटी कोटी वंदना. आज या ठिकाणी धनकवडीच्या जय संकामध्ये भारत माता प्रमुख सुधाजी महाराज साहेब यांच्या जीवनावर तुमच्या बहिणी प्राध्यापिका सुरेखा कटारिया, डॉक्टर सीता राठोड, प्राध्यापक प्रकाश कटारिया आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जी सोशल मीडियाच्या माध्यमातून CD जे निर्मिती केलेली आहे आणि भारत माता प्रमोद सुधाजी महाराज साहेब यांचं संबंध जीवनचरित्र चित्ररूपाने आणि सगळ्या माहितीच्या रूपाने समाजासमोर आणलेलं आहे. खरं म्हणजे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. ही एक अक्षर वाङ्मय म्हणून भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या सोशल मीडियामध्ये जे साधनं आहेत ती आमच्या नवीन पिढीला अशा पद्धतीनं या महाराजसाहेबद्दल माहिती असेल, या महाराजसाहेबचा आदर्श त्यांनी घ्यावा. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कपच्या माध्यमातून, जपाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून, गोशाळेच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे ते समाजासमोर विशेषतः नवीन पिढीवर पिढीसमोर कसं येईल याने पाहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या CD निर्मिती ही समाजासाठी फार मोठी उपलब्धी आहे. मी आनंद कटारिया परिवाराला धन्यवाद देतो. आमचे मित्र प्रकाश कटारिया असतील, बहीण सुनीता कटारिया असतील, आमचे डॉक्टर असतील, यांनी जे अथक परिश्रमाने या CD निर्मिती केलेली आहे त्या निर्मितीमुळं निश्चितपणे समाजाला एक वेगळी दिशा मिळेल आणि विशेषतः ज्या दीक्षा घेणाऱ्या नवीन साध्वी असतात त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळेल. अशा पद्धतीनं संयमपथावर जाताना आपण कुठल्या नियमांचं पालन आणि कशा पद्धतीनं आपण या संयमपथावर वागायचं असतं हे निश्चितपणे त्यांना कळेल. मी पुन्हा एकदा कटारिया परिवार त्यांच्या सर्व धन्यवाद देतो. जय महावीर. प्रकाशचंद दर्डा धनकुडी श्रावक संघाचा संघपती म्हणून ह्या ठिकाणी जो आजचा ह्या CD विमोचनचा कार्यक्रम झालेला आहे ते सुरेखाताई प्रकाश कटारिया आणि त्यांची मुलगी श्वेता निलेश कटारिया राठोड ह्यांनी ही CD निर्मिती केली. गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी ह्या CD निर्मितीसाठी खूप अथक प्रयत्न केले आणि ह्या सर्व जैन समाजाला म्हणा इतर समाजाला म्हणा एक चांगला संदेश जाईल या CD किंवा आपल्या पद्धती कशा पद्धतीत समाजात वावायला पाहिजे. आणि प्रमोद सुधाजी महाराज साहेब हे भारत माता जे आमच्या सर्व साधू संत म्हणजे भारतवर्षामध्ये जे साधू संत आहेत फक्त यांना भारत माता पदवी मिळालेली आहे असे म्हणजे प्रमोद सुधाजी महाराज शांत सरळ स्वभावी सगळ्याला समाजात घेऊन चालणारे आणि सर्वांना आशीर्वाद देणारे सर्वांचे चांगल्या पद्धतीत
बोलणारे आणि खूप धर्म आराधना वाढवणारे असे आमचे हे प्रमोद सुधाजी महाराजांचं फार मोठा सांगाडा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी भारतभर चातुर्मास पण केलेले, यशस्वी चातुर्मास त्यांचे ज्या चेल्या असतात प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी, खेडोपाडी म्हणा, शहरात म्हणा, अशा ठिकाणी त्यांनी चातुर्मास केले व धर्म आराधना आपल्या ह्या जैन समाजाची वाढवली असे आमचे या प्रमोद सुधाजी महाराजांचा मी त्रिवार वंदना करतो आणि माझे दोनशे वाजे. धनकवडी श्री संघ महिला मंडळाचे अध्यक्ष आदर्श महिला मंडळाचे, मला एवढंच सांगायचं आहे, सुलेखाबद्दल कौतुक वाटतं. ही माझी 30 वर्षापासूनची मैत्रीण आणि तिने इतकं सुंदर आणि छान श्रेणीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि तो धनकवडी संघाला त्याचा लाभ दिला आहे, त्याबद्दल मला खूप खूप कौतुक आहे माझ्या मैत्रिणीचं. आणि ती अशीच उच्चांक लावे आणि अशीच वरचेवर प्रोग्रामला लावे प्लीज माझी शुभेच्छा. अवघड घाट करून ह्या घाट घातलेला आहे. तिने आता स्वतःच्या परिवारासाठी केलं, परिवारातून ती मुक्त झालेली आहे. तिने स्वाध्यायाचं काम आणि महाराजांची जेवढी सेवा करता येईल तेवढी त्या निमित्ताने तिने अहोरात्र मेहनत करून खेडोपाड्यात जाऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन, सगळ्या संतांचे आशीर्वाद घेऊन तिने इतकी प्रगती केलेली आहे की आम्हालासुद्धा आम्ही धन्य झालो आहे. आमच्या मामाचं तिने नाव रोशन केलेलं आहे, तसंच समाजात बी तिने नाव एवढं रोशन केलेलं आहे. मला खूप अभिमान आहे. मी बी त्याच्यातली, मला हमेशा सुरेखा दिसली की मला वाटतं मी तिला जाऊन भेटावं, मला पण तो का घेत नाही ग, तर मी पण तिला सहाय्य करते, माझे आशीर्वाद तिच्या पाठीशे. आणि आमच्या धनकवडी स्थानकात येऊन हा जो 4 महिन्याचा आम्हाला जो काय म्हणतात ना गड जिंकतात, तो गडाचं तिने आम्हाला हे दिलेलं की गड मी जिंकलाय माझ्या 4 महिन्या चातुर्मासाच्या. माझ्या संघाच्या भगिनी आणि जेवढे संघाचे अधिकारी त्यांचं हे जीत झालेलं आहे असं या सुरेखाताईंनी सुरेख कार्यक्रम आम्हाला दिला आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे.